रसिक प्रेक्षक हो, शूरवीर मराठ्यांच्या शौर्याच्या पराक्रमाचे वर्णन करणारे वीर रसयुक्त काव्य म्हणजे पोवाडा। शाहिरी परंपरेतील कर्तृत्वाला मानाचा मुजरा करणारे हे काव्य आधुनिक कालखंडात देखील तेवढंच स्फूर्तिदायक ठरलं आहे। माळशिरसच्या माळरानाचं नंदनवन करणारे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी सादर होत आहे सहकार महर्षींचा पोवाडा। प्रारंभे जय भवानी जय श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुणी प्रारंभे आई अकलाईला करुणी प्रणाम शंभू महादेवाचं करुणी ध्यान शंभू महादेवाचं करुणी ध्यान सहकार महर्षींचं गातो गुणगान जी 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 मंडळी काही गावे काही नावे काही घरे काही दारे काही चेहरे असे असतात की ते आपलं स्थान माणसाच्या हृदयात कायमचं कोरतात। त्यापैकीच अकलूज हे गाव वाकलूजचे मोहिते पाटील घराणे अहो शिक्षणाची उपाधी सत्तेची ऊब परंपरेची कुबडी यापैकी कशाचाही मळवट भाळी नसताना सेवेच्या त्यागाच्या कष्टाच्या बळावरती काळ्या आईची सेवा करणाऱ्या असंख्य लेकरांना अज्ञानाच्या दारिद्र्याच्या श्रंखलेतून मुक्त करणारा कर्मयोगी ऋषी म्हणजेच शंकररावजी मोहिते पाटील आणि त्यांचीच गाथा शाहीर आपल्या समोर सादर करीत आहे। तेजस्वी मोहिते कुलमणी कुलमणी राज्य रणांगणी पुरंदर रणी झाले बहुजनांना आधार वाहुनी किसानांचा भारण काळ्या आईचा केला उद्धार जी 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 शिन्नापुत्रा महादेव समोर पाहत होता उजाड असं माळरान पिला पात्रांना सुद्धा पाण्याचा थेंब नाही माणसं जगत होती ती फक्त जगण्यासाठी जीवन नकोस असणारी मेलेली असंख्य मन होती ती त्यातूनही त्यांच्या मानगुटीवर बसले होते सावकार भांडवलदार आणि हा फास असंख्य गोरगरिबांच्या गळ्याभोवती आवळला जात होता। माणसं धावा करीत होती महादेवा धाव महादेवा धाव आणि ही हाक महादेवाच्या कानी पडली आणि तो दिवस उजळला निराकाटी असे एक गाव निराकाटी असे एक गाव निराकाटी असे एक गाव अकलूज त्याचं नाव साऱ्यांना ठाव करून जो आज रामर गेला आनंदराव कृष्णा माईला पुत्र रत्नाचा लाभ झाला सन 1918 सालाला तारीख 14 जानेवारीला तिच्या त्या शुभ दिनाला गोर गरिबांच्या त्या रक्षणाला सहकार महर्षींचा जन्म हो झाला जुबाळा जुजुरे जुजू
शिक्षणानं घेतली चाल देऊनी अमोल शिक्षणानं घेतली चाल देऊनी अमोल जखमती खोल सातव्या व्यक्तीत प्रवेश घेतला फी साठी रुपयाच नडला फी साठी रुपयाच नडला पुस्तकाचा दुष्काळ त्यात पडला पुस्तकाचा दुष्काळ त्यात पडला दिले सोडून शिक्षणाला रे जी 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 शिक्षणाची केली भरपाई काळ्या आईची सेवा करी बलदंड देह बनविला लाल माती मध्ये रंगला दिन रात्र कष्ट उपसून संसार करी जो मान रत्नाई भार्या सावली रत्नाई भार्या सावली सुख दुःखी पाठी राहिली काका साहेब आपली शेती करू लागले संसार फुलत होता पण आजूबाजूला पाहिलं माझा शेतकरी बांधव दारिद्र्यात खितपत पडलेला आहे त्याचं दुःख पाहवत नव्हतं पाटील की घरात होती माणसं जोडण्याचं काम सुरू केलं आयुष्यभर माझ्या बळीराजानं राब राब राबावं त्याच्या जीवावर मुठभर भांडवलदारांनी चैनी कराव्यात म्हणून काकासाहेबांनी तालुक्यातील शेतकरी संघटित केला व शेतकरी संघटनेचं बीज रोवलं शेतकरी झाला हैराण पिकवतो रान फिरे रानो रान दारिद्र्यात त्याला बघा ओढला भांडवलदार फार माजला संघटित करुणी सर्वांना सहकाराचा विचार सुरू केला रे जी 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 आणि त्यावेळेस हे करत असताना बंधूंची सात मोलाची बाबासाहेबाची कर्मवीराची सदू भाऊंची बंधूंची सात मोलाची कर्मवीराची बाबासाहेबांची सदू भाऊची व्यंकटरावाची हंबीरावाची पाटीशी सदात्य भक्कम धन्य ते धन्य बंधु प्रेम रजी जी जी धन्य ते मंडळी त्यावेळेस देश पारतंत्र्यात होता चले जाओच आंदोलन सुरू झालं होतं प्रति सरकारची निर्मिती क्रांतिसिंह नाना पाटलांनी केली होती प्रचंड देशप्रेमाची उर्मी असणारे सहकार मर्षी अशा वेळेस गप्प कसे बसतील या तिन्ही भाऊंनी या रणसंग्रामामध्ये उडी घेतली आणि घडलं काय स्वातंत्र्याची भडकली जोवा स्वातंत्र्याची भडकली ज्वाला 42 साला संग्राम झाला शंकरराव स्वातंत्र्य सेनानी प्रति सरकारची इथे छावणी लढा लढविला बंधूनी तुरुंगवास झेले आनंदूनी रजी जी जी मंडळी देश स्वतंत्र झाला सर्व गावकऱ्यांनी मिळून या तिन्ही भावांचा सत्कार केला व 500 रुपयाची थैली अर्पण केली मंडळी काकासाहेबांनी त्या 500 रुपयात आपल्या जवळचे 500 रुपये टाकले स्वतःचे 11 एकर जमीन देऊन शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली गजाबा गायकवाड विठोबा देशमाने सर्जेराव देवकर शंकरराव फुले रानबा गुलबा गायकवाड व माने गुरुजी जीवा भावांच्या माणसांना बरोबर घेऊन 47 साल घ्या ध्यानी 47 साल घ्या ध्यानी जन हे ज्ञानी व्हावे म्हणून विजय बोर्डिंगची पाया भरणी सदाशिवराव माने विद्यालय स्थापून
त्याचप्रमाणे मांडकी कुरबावी फोंडशिरा समोरची पिंपळनेर यशवंत नगर अशा खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा नेऊन शिक्षणाची सोय केली त्यांनी। आज वटवृक्ष आला बहरुनी जी 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 आज इतला गोरगरीब माणूस सुधारावायचा असेल तर त्याच्यासाठी काहीतरी कल्याणकारी योजना राबवल्या पाहिजेत म्हणून काकासाहेब पायाला भिंगरी बांधून जनसेवा करीत होते। माणसांचा गोतावळा प्रचंड वाढला होता। साने गुरुजींच्या समतावादी धोरणाला नुसता पाठिंबाच नाही तर त्याची कृती आपल्या गावातील सर्व दलित बांधवांना बोलून मारुती मंदिराच्या प्रवेशाबरोबर एकत्र भोजनाचा कार्यक्रम करून काकासाहेब समतावादी मानवतावादी सत्यशोधक झाले। 1952 साली निवडणूक आली तालुक्याच्या भाळी जनसेवेची धरुनी कास सत्तेचा नव्हता त्यांना हव्यास सत्तेचा नव्हता त्यांना हव्यास उतरले ते रण मैदानात आमदार झाले बहुमतात जी 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 आमदार पायपीट खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यात पायपीट खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यात सहकाराचा विचार सांगे समजून चावडीत जनता सारी जमवून चावडीत जनता सारी जमवून क्रांती कशी आणली पहा घडवून जी 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 आहो उजळून आली खेडो पाडी दूर केला अंधार असो उन्हाळा नसो पावसाळा तलाव किती बंधार आमची शेती पिकू लागली। शेतकऱ्यांच्या मालकीचा एखादा कारखाना असावा म्हणून काकांनी त्या काळी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन अकलूज ते दिल्ली अकलूज ते मुंबई अशा अनेक फेऱ्या मारून जे स्वप्न होतं ते वास्तव्यात उभा केलं। अकलूज नजीक शंकरनगर अकलूज नजीक शंकरनगर उभा केला तिथं बॉयलर गोळा केले मजूर कामगार कष्टाची दिली भाकर कष्टाची दिली भाकर उभा केला आमचा संसार आमचा संसार म्हरसींची गरुड झेप भारी म्हरसींची गरुड झेप भारी भूविकास बँकेवरी डीसीसी वर करूनी सॉरी आनंदून गेला शेतकरी आला म्हणे आमचा कैवारी आमचा कैवार देऊन चितळ्याना घेतला कारखाना आनंद सर्वांना सहकारी बाना गळीत हंगाम 70 साली जनता ही आनंदून गेली जनता ही आनंदून गेली भूमी ही केली भाग्यशाली रजी जी जी काका साहेब माय मावल्यांना नेहमी सांगत तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे एक जर्सी गाई आणि दोन अंजिराची झाडं मागा तेच तुमच्या संसाराला पुढे उपयोगी पडतील। मंडळी काकासाहेब नेहमी म्हणत इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही एक जर्सी गाई पाळली तर तुम्हाला शिपायाचा पगार मिळेल दोन पाळल्या तर मास्तरचा पगार मिळेल चार पाळल्या तर मामलेदारचा पगार मिळेल। आज
नुसत्या दुधातून 350 कोटी रुपये दरवर्षी शेतकऱ्याच्या संसाराला मिळतात. कुणीन राहो उपास पोटी करून या निर्धार, अन सहकाराची केली गर्जना बहुजना आधार. अहो गौरी शंकर महिला उद्योग करुणी निर्माण तयानी, विजय प्रेसती महिलांसाठी केली स्थापन. विविध कार्यकारी संस्था करुणी निर्माण तयानी, अनसंकारित त्या कामधेनून बदल जीवन. चतुरस्ताच व्यक्तिमत्व म्हणजे सहकार महर्षी. आपल्या वाणीनं वसंत व्याख्यान मला विद्येच्या माहेरात जाऊन गाजवणारे रांगडं नेतृत्व, तमाशा परिषदेचे अध्यक्ष होऊन लोककलावंतांचे प्रश्न मार्गी लावले, म्हणूनच आज वैशाली जाधव सारखी लावणी सम्राज्ञी, तर जगभरात लावणीला पोचवणारी राजश्री नगरकर, तर आपल्याच अकलूज गावची कन्या नाजमीन शेख अनेक चॅनलवरती झळकत आहे. मंडळी, स्वतः पहिलवान असणारे काकासाहेब कुस्तीवरती प्रचंड प्रेम होतं, म्हणूनच त्यांनी शिवतीर्थ आखाड्याची निर्मिती केली, कुस्ती परिषदेचं अधिवेशन घेतलं. ते नेहमी म्हणत, खाशावा जाधवासारखा ऑलिम्पिक खेळाडू आपल्या भागात असावा म्हणून अनेक पहिलवानांना सर्वतोपरी मदत केली, प्रोत्साहन दिले. त्यातूनच महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर, छोटा रावसाहेब मगर सुद्धा याच भूमीमध्ये जन्माला आले. एवढंच काय, अनेक राष्ट्रीय खेळाडू आज या मातीत तयार होत आहेत, तर एव्हरेस्ट जवळ जाण्याचा विक्रम करणारा निहाल बागवान सुद्धा याच मातीतला. सहकार महर्षींनी सर्व क्षेत्रात काम केले. ते नेहमी म्हणत, आपल्या तरुणाला व्यायामाची आवड असली पाहिजे, तो शरीराने धडधाकट असला पाहिजे, देश सेवेचं त्याला वेळ असलं पाहिजे. म्हणून आज त्यांच्याच विचाराच्या कुशीतून निर्माण झालेले मायभूमीचं रक्षण करता करता निधड्या छातीनं शत्रूंच्या गोळ्या लढत लढत छातीवरती झेलणारे शहीद जय हिंद मस्के, शहीद वजीर रस्ते, शहीद नितीन देशमुख सुद्धा याच मातीतले. महर्षीनी बीज पेरल बहरुणी आल, डुलू लागल डुलू लागल डुलू लागल, अशी सुरू झाली घौड दौड. ओ शाहीर, अही घोड दौड कशी सुरू झाली ते सांगा ना आम्हाला. ऐका, महर्षी समावी राखी गड, महर्षी समावी राखी गड, टेक्निकल काळाची नड, ग्रीन फिंगर इंग्लिश माध्यम, डीएड बीएड बीपीएड, महिला शास्त्र इंजिनिअरिंग पुढे. पुढच्या शिक्षणाची नड, शंकरराव मोहिते महाविद्यालयानं सुटलं कोड, कृषी तंत्रज्ञानाची जोड, कृषी तंत्रज्ञानाची जोड, विज्ञानाची घातली सांगड, घातली सांगड.
अहो मंडळी, महर्षींच्या अथक परिश्रमातून केजी टू पेजी व पुढे शिक्षणाची सोय इथल्या इथं झाल्यामुळे आज आपला माणूस जगभरात आहे. अहो उद्योजक जागो जागीला, अहो उद्योजक जागो जागीला भरारी त्यांच्या जीवनाला. डॉक्टर खेड्या पाड्याला, डॉक्टर खेड्या पाड्याला आणि इंजिनियर आहेत आय आय टीला. वकील न्यायाधीश न्यायाला, वकील न्यायाधीश न्यायाला कुणी एव्हरेस्ट चढण्याला. ऑफिसर देश सेवेला, ऑफिसर देश सेवेला सीमेवर जवान लढण्याला. खेळाडू राष्ट्रीय लेवलला, खेळाडू राष्ट्रीय पातळीला लागल्यात मैदान गाजवायला. अहो सन्मान, सन्मान इथेच लावणीला, सन्मान इथेच लावणीला लेजिम झाला जगात आज पहिला. अहो 40,000 विद्यार्थ्यांना लेजिमाचं शिक्षण दिलं तर 6,500 विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेजिमाची नोंद गिनीज बुक व लिमका बुकामध्ये घेण्यात आली. अहो मंडळी, महर्षींनी कलाकारांना लय पाठबळ दिलं, म्हणूनच कला क्रीडा साहित्य क्षेत्रामध्ये आज अनेक जण आघाडीवर आहेत. रिंगण चित्रपटाची निर्मिती करून राष्ट्रीय पारितोषिक मिळवणारा मकरंद माने सुद्धा आपल्याच मातीमध्ये जन्माला आला. अव टी व्ही सिनेमा साहित्यामध्ये ठसा उमटवला. महाराष्ट्राचा शाहीर आहे, अरे महाराष्ट्राचा शाहीर आहे खुडू सगावाला. काकांचं कर्तृत्व थोर, विकासाचं वार, रम्य परिसर, शिवार हिरवगार, शिवार हिरवगार, शिवार हिरवगार. भूमी ही गेली सारी बदलून, रावानी रंक थोरसान, कष्टाची रधिली भाकरी बांधून. जी जी जी, जी. शिक्षणाची सोय, साखर कारखाना निर्मिती, शेतीला दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालनचा जोडधंदा मिळाला आणि गोरगरिबांच्या घरावरती सुखाचं तोरण झळकू लागलं. काकासाहेब साखर महासंघाचे अध्यक्ष, काँग्रेस कमिटीचे खजिनदार, डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट अशा अनेक संस्थेवरती त्यांनी कामं केली, पदं भूषवली. महाराष्ट्राचे नेते वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते, वसंतदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र घडवण्यात महर्षींचा सिंहाचा वाटा होता. म्हणूनच या देशाच्या राष्ट्रीय नेत्या इंदिरा गांधींना सुद्धा काकासाहेबांच्या कर्तृत्वाची, नेतृत्वाची दखल घ्यावी लागली. मंडळी, काळ हा फिरत असतो, थांबणे हा त्याचा धर्म नव्हे. काळाच्या हृदयावर स्वकर्तृत्वानं नाव करून जनसामान्याच्या हृदयावरती विराजमान झालेले सहकार महर्षी जीवा जुमान असेपर्यंत जनसेवाच करीत होते, जनसेवाच करीत होते. तो काळा कुठ दिवस उजडला, 11 फेब्रुवारी 1979. धरणी माता थरारली, आई अकलाई गलबलली, निळामाईचं पाणी गोरगरिबांच्या नयनी वाहू लागलं. हजारो ओल्या चिंब नेत्रांनी शिवरत्नावरती टाहो फोडला, टाहो फोडला, टाहो फोडला. एकोणीसशे एकोणऐंशी साला 11 तारखेला फेब्रुवारीला समाज सारा जमला अकलूज गावाला निराकाटाला. अखेरच पाहण्या लाडक्या नेत्यास,
श्रद्धेन प्रणाम त्यांना करण्यास जीवाचा जीव विलीन पंचतत्वात जी 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 जीवाचा जीव शेतकऱ्याच्या कल्याणास्तव दिन रात्र झिजला कष्टकऱ्याच्या प्राण नाता घे प्रणाम हा तुझला यारे यारे अवगे यारे हाती हात घेऊ देव सदा ज्ञानमय प्रदीप अव देव सदा ज्ञानमय प्रदीप मंत्र पुढे नेहू रसिक मायबाप हो हा कार्यक्रम घडून तुमचं मनोरंजन किंवा करमणूक करण्याचा आमचा अजिबात हेतू नाही आणि तुम्हीही याकडे मनोरंजन म्हणून पाहू नका. सहकार महर्षींच्या इच्छेप्रमाणे आपल्या बाळ गोपाळांना रंगमंच उपलब्ध व्हावा, त्यांच्या अंगामधील सप्त कलागुणांना वाव मिळावा. आज या कार्यक्रमातून हजारो नवीन कलाकार तुमच्या समोर आले. यातूनच उद्याचे सिनेकलावंत नाट्य संगीत प्रतिभा संपन्न कलावंत जन्माला येतील आणि हीच खऱ्या अर्थानं सहकार महर्षींना बाळ गोपाळांची जन्मशताब्दी निमित्त आदरांजली. यशोगाथा सहकार महर्षींची. यशोगाथा सहकार महर्षींची त्यांच्या त्यागाची. यशोगाथा सहकार महर्षींची त्यांच्या त्यागाची त्या कर्तृत्वाची जी स्फूर्ती देई आपणाला. करमणूक नव्हे नव्हे मेळा देश सेवेचा लावटीळा जमला बाळ गोपाळांचा मेळा. ध्यानी घ्या शताब्दीचा सोहळा जी 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 ध्यानी घ्या. सर्व कलाकारांना धन्यवाद. अत्यंत सुंदर आणि नेटका कार्यक्रम आपण इथं केला. आत्ता बरोबर 9:55 झालेले आहेत. आपण जाहीर केलं होतं 6:15 कार्यक्रम सुरू होईल, 9:55 कार्यक्रम संपेल. बरोबर माझ्या घड्यात 9:55 झालेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा धन्यवाद. अत्यंत चांगला कार्यक्रम केलेला आणि आपण कबूल केल्याप्रमाणे कुठं आपला आहे ठरल्याप्रमाणे करायचं जायचं आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे सर्वांनी खाली बसायचं आहे, आपापल्या ग्रुपचे फोटो काढायचे. धन्यवाद.
निश्चितपणे प्रेक्षकांना देता न देणारा अत्यंत नाटका कार्यक्रम आपण सातपणे पाळला आणि एक आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं त्याबद्दल शिक्षण प्रमंडळाचे अध्यक्ष यांना तर मी सर्वांचे आभार मानतो, सर्व कलाकारांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे साहेब इथं आले, त्यांनी देखील अत्यंत कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं. निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे स्फूर्तीस्थान आहे, त्याप्रमाणे आपण देखील आमचे स्फूर्तीस्थान आहात. धन्यवाद. सर्व कलाकारांनी उतरा आता खाली, कबा थांबताय थांबा. निश्चितपणे आपण एक यश वाता इथं रचलेली आहे. आपण गेले 15-20 दिवस अत्यंत कष्ट घेतलेले आहेत, त्याबद्दल सर्व उद्या सर्वांना एक दिवसाची विश्रांती दिली जाईल. सर्व शाळा एक दिवस बंद राहतील, शाळा बंद राहतील, सर्व शाळा एक दिवस बंद राहील, सुट्टी राहील उद्या. प्रथम महिलांनी बाहेर जावे, त्यानंतर पुरुष मंडळींनी बाहेर जावं. कलाकारांनी फोटोचा जो क्रम दिला त्या क्रमाप्रमाणे स्टेजवरती आपल्या फोटो सेशनसाठी उपस्थित राहायचं आहे. सर्व शाखाप्रमुख, सर्व कलाकार यांनी सन्माननीयच्या उपस्थितीमध्ये फोटो सेशन करावायचं आहे.